आणि एकूण कोकणवासियांना गावाला जाण्यासाठी नेमके काय पर्याय आहेत, काय नेमकी महामार्ग पोलिसांच्याकडून व्यवस्था करण्यात आली आहे, अधीक्षक रश्मी करंदीकर आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी थेट बोलूयात. रश्मीजी, स्वागत झी 24 तासवरती आपलं. आणि आपण कायम जे उपक्रम राबवता ते आमच्या कानावरती येत असतात, आम्ही दाखवतो लोकांपर्यंत ते. काय नेमकी व्यवस्था महामार्ग पोलिसांनी केलेली आहे कोकणवासियांसाठी, चाकरमान्यांसाठी गावाला जाणाऱ्या? यावर्षी जे चाकरमनी कोकणात प्रवास करत आहेत त्यांच्या सोयीसुविधेकरता महामार्ग पोलिसांतर्फे अंदाजे 500 पोलीस कर्मचारी अधिकारी हे NH-17 मुंबई गोवा महामार्गावर तैनात करण्यात आलेले आहेत आणि अत्यंत सक्षमतेने ते त्यांची ड्युटी पार पाडतील ह्याची मला खात्री आहे. याखेरीज आम्ही महामार्ग पोलिसांकडून वारंवार आव्हान करतो आहे, कारण यावेळेला आपल्याला माहिती आहे की सगळे चाकरमनी जे आहेत ते कोकणात प्रवास करतात आणि त्याच्यामुळे साधारणतः 35,000 ते 40,000 वाहने जे आहेत ते या महामार्गावरून या प्रवास करत असतात. आधीच हा रोड अत्यंत अरुंद आणि वळणावळणाचा आहे, त्यात ह्यावर्षी मुंबई गोवा महामार्गाचं रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे. रस्ता रुंदीकरणाचं काम चालू असल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याचा धोका संभवतो आणि गणपतीच्या दिवशी आपल्याला लवकर गावी पोचून आपल्याला गणपतीची प्रतिष्ठापना करायची असते, त्याच्यामुळे लोकांनी वेळेत पोचावं, फॅमिलींचा प्रवास जो आहे तो सुखकर व्हावा याकरता पोलीस तर आहेतच या महामार्गावर. त्याखेरीज जे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकडे जाणारे भाविक आहेत त्यांनी पर्यायी मार्ग वापरावे असं आव्हान आम्ही वारंवार करत आहोत. पर्यायी मार्गांकरता आम्ही आमच्या वेबसाईटवरही पूर्ण नकाशा दाखवलेला आहे, ज्यात आपण बघू शकता आम्ही रत्नागिरीकरता पर्यायी मार्ग दिलेले आहेत. जे रत्नागिरीकरता जाणारे भाविक आहेत ते मुंबई पुणे एक्सप्रेसवेनी सातारा उमरज पाटण कोयनानगर मार्गे चिपळूणपर्यंत जाऊ शकतात. त्याखेरीज ज्यांना पाली साखरपा किंवा पाली या भागात जायचं आहे ते मुंबई पुणे एक्सप्रेसवे सातारा कराड उंडाळे मलकापूर साखरपा नाणीज मार्गे पाली येथे जाऊ शकतात. जे आपले सिंधुदुर्ग येथे जाणारे भाविक आहेत त्यांच्यासाठी 3 पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेनी कोल्हापूर गगनबावडा मार्गे वैभववाडीला जाऊ शकतात, तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे कोल्हापूर राधानगरी दाजीपूर फोंडानी कणकवलीला जाऊ शकतात. त्याखेरीज जे सावंतवाडी म्हणजे गोव्याच्या अलीकडे जे आपले आहेत ते भाविक आहेत ते मुंबई पुणे एक्सप्रेसवे कोल्हापूर गारगोटी गडहिंग्लज आजरा आंबोली मार्गे सावंतवाडीला जाऊ शकतात. हे मार्ग आम्ही वारंवार प्रेसमधून पण दिले, आपल्या माध्यमातून पण मी आवाहन करते की या मार्गांचा ते वापर करू शकतात. तसंच आमची हेल्पलाईन आहे, हेल्पलाईनचे नंबर आहेत 9833-4-9834, दुसरा नंबर आहे 9867-5-9867-5. या दोन्ही हेल्पलाईनचे 24/7 उपलब्ध आहेत, त्यांचा आपण वापर करू शकतो. या हेल्पलाईनद्वारे आपल्याला जी माहिती आहे म्हणजे मुंबई पुणे गोवा प्रवास करताना जर आपल्याला कुठे अडचण आली, आपल्याला मेडिकल हेल्प हवी असेल किंवा आपल्याला मेकॅनिकची हेल्प हवी असेल तर ती हेल्प आपण मिळवू शकतो. ह्या सगळ्या हेल्प ज्या आहेत त्या आम्ही आमच्या वेबसाईटवर पण दिलेल्या आहेत. आपण लक्षात घ्या, जर आपण इथे कुठे अडकलात मुंबई गोवा हायवेच्या इथे क्लिक करा, इथे हां, तर आपल्याला पूर्ण माहिती मिळू शकते की तिथे जवळचा मॅकॅनिक कुठला आहे, त्याचं लोकेशन कुठलं आहे, पोलीस स्टेशनचे टेलिफोन नंबर आहेत, निअरेस्ट पोलीस स्टेशन, निअरेस्ट हॉस्पिटल, निअरेस्ट ब्लड बँक. त्याखेरीज हायवे क्रेन सर्व्हिसेस ज्या आहेत किंवा गाड्या बंद पडल्या तर त्यांना टोईंग व्हॅनची किंवा मॅकॅनिकची फॅसिलिटी हवी असेल तर ती सगळी फॅसिलिटी जी आहे ती आपण वेबसाईटवर दिलेली आहे. या वेबसाईटचा उपयोग करू शकतो, आजकाल सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोनच्या माध्यमातून करू शकतो. या व्यतिरिक्त जर समजा आपल्याला वेबसाईटच्या व्यतिरिक्त माहिती हवी असेल तर आपण थेट आमच्या हेल्पलाईनला फोन करू शकता, हेल्पलाईनद्वारे आपल्याला माहिती दिली जाऊ शकते. त्याखेरीज आमच्या वेबसाईटवर जर कुठे ट्रॅफिक जॅम असेल किंवा स्लो मुव्हिंग ट्रॅफिक असेल तर त्याचीही माहिती आपल्याला वेबसाईटच्या द्वारे मिळू शकते. तर मला वाटतं गणेशोत्सवासाठी सर्व गणेश भक्तांना, भाविकांना, मुंबई गोवा हायवेहून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना महामार्ग पोलिसांतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी या वेबसाईटचा आणि तसेच आमच्या हेल्पलाईनचा उपयोग करावा. त्यांना कुठलीही मदत लागली तर ती मदत करण्यासाठी महामार्ग पोलीस सदैव तत्पर आहेत. रश्मीजी, खूप खूप धन्यवाद. आणि खरं तर एक संवेदनशील अधिकारी एखाद्या विभागामध्ये असला तर तो काय नेमके बदल घडवू शकतो? आपण अत्यंत चोखपणे ही व्यवस्था केली आहे, ही व्यवस्था भाविकांच्यासाठी अत्यंत सोयीची ठरेल अशी अपेक्षा आम्हालाही आहे. धन्यवाद, आपण अत्यंत सविस्तर माहिती दिली आपल्या वेबसाईट संदर्भात आणि काय नेमकी कशी मदत मिळवता येईल या संदर्भात. आम्ही झी मीडियाच्या माध्यमातून लोकांना अधिकाधिक माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करू. पुन्हा एकदा धन्यवाद. या होत्या रश्मी करंदीकर, अधीक्षक महामार्ग. झी 24 तास, एक पाऊल पुढे.